बेबीकॉर्न या व्यवसायामध्ये सुरुवात करताना स्वतः लागवड केल्याच्या नंतर मी दुसऱ्यांना सांगत गेलो आणि या व्यवसायाची सुरुवात झाली. सुरुवात साधारण 2008 आम्ही या व्यवसायामध्ये पदार्पण केलं. आज अखेरपर्यंत आपण 6,000 जास्त शेतकऱ्यांबरोबर काम करत आहोत आणि दररोज कमीत कमी 10 क्षेत्रावरती लागवड करत आहोत. महिन्याकाठी आपण 300 क्षेत्रावरती लागवड करून कमीत कमी 400 ते 500 शेतकऱ्यांना याच्यातून उत्पन्नाचं साधन निर्माण करून देत आहोत. या व्यवसायामुळं कमीत कमी 150 ते 200 कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला. कमीत कमी महिन्याकाठी 300 शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला आणि कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाल्यानं 150 कुटुंब आमच्याकडं आजही काम करतात. कुठली सबसिडी वा कर्ज न घेता आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून 150 जणांना रोजगार आणि सुमारे 6,000 शेतकऱ्यांना योगेश मेंगडे यांनी बेबीकॉर्नची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात मेंगडेवाडी गावात योगेश मेंगडे यांनी हा प्लांट उभारलाय. याची सुरुवात करताना आपण म्हणजे माझा तसा ॲग्रिकल्चर विभागाशी कुठलाही काही संबंध नसताना मी माझं शिक्षण हे बीकॉममधून झालेलं. बीकॉमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्याच्या नंतर नोकरीच्या शोधात असताना मला शेती हा एक पुढं पर्याय होता आणि मी शेती करायला सुरुवात केली. पण शेती ही पारंपरिक पद्धतीनं न करता आधुनिक पद्धतीची काहीतरी शेती करावी म्हणून मी एक्झॉटिक मार्केटमध्ये म्हणजे चायनीज भाज्यांचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये बेबीकॉर्न हे एक पीक असं मला सापडलं की त्याच्यापासून आपण काहीतरी वेगळं करू शकतो, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकतो. ह्या एक भावनेनं मी बेबीकॉर्नमध्ये काम करायला सुरुवात केली आणि आज म्हणजे मी स्वतः सुरुवात केलेल्या याच्यापासून तर आज 6,000 शेतकऱ्यांना त्याची आवड निर्माण करून दिली आणि त्याच्यातून त्यांना अर्थप्राप्ती करून देतोय याचा मला खूप अभिमान वाटतो. सुरुवातीला फक्त घाऊक व्यापारी असलेल्या योगेश मेंगडे यांनी टप्प्याटप्प्यानं व्यवसायाचं स्वरूप बदललं. आजच्या काळात चांगली मागणी असलेलं बेबीकॉर्न योगेश मेंगडे यांच्या कार्तिक ऍग्रो फूड्स या कंपनीच्या माध्यमातून देशाविदेशात पाठवलं जात आहे. श्री योगेश जनार्दन मेंगडे यांनी अतिशय छोट्या व्यवसायापासून बेबीकॉर्न या पिकाची सुरुवात केलेली आहे आणि आज साधारणतः 4 ते 5 अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा व्यवसाय वाढीस लागलेला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन ते शेतकऱ्यांना करतात. तसेच आमच्या कृषी विभागामार्फत जे व्हेजनेट साठी रजिस्ट्रेशन केले जाते त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करतो. तसेच इतर कीड व रोग याविषयी जे मार्गदर्शन असेल त्याविषयी त्यांना मार्गदर्शन केले जाते. अनेकदा आपण कोणतं पीक घ्यावं या संभ्रमात असलेल्या या भागातल्या अनेक शेतकऱ्यांना या कंपनीमुळे हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली. शेतकऱ्यांना बियाणंही कंपनीकडून दिलं जातं आणि तयार मालही कंपनीच घेऊन जाते. आमच्या इथे बेबीकॉर्न मक्याचा व्यवसाय 12 साधारण 10 ते 12 आम्ही हा व्यवसाय करतो. हे एक नगदी पीक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. याचे ह्या मक्याचे 3 होतात आणि जवळच बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळं मेंगडेवाडी येथील योगेश शेठ मेंगडे हे मक्याचा व्यवसाय करतात. आम्ही मका तोडल्यानंतर 1 ते 2 ते मका घेऊन जातात आणि जवळच असल्यामुळं वजनाची घट तुटवत नाही. बांधावरती त्याचं वजन केलं जातं आणि कॅश पेमेंट दिलं जातं. त्याच्यामुळे बाकीच्या पिकांपेक्षा ह्या पिकातून आम्हाला भरघोस असा नफा मिळतो आणि जो जोडधंदा शेतीला पाहिजे तो परकधंदा म्हणून याच्याकडे प्रामुख्यानं पाहिलं जातं.
आसपासच्या गावांमधून आलेला माल मेंगडे यांच्या कंपनीत आणला गेल्यानंतर व्यवस्थित छाननी केली जाते. बेबीकॉर्नची पानं काढून बेबीकॉर्न स्वच्छ केलं जातं आणि वजनाप्रमाणे देशी आणि विदेशी बाजारपेठांमध्ये माल वेगवेगळा करून पाठवला जातो. याच्यामध्ये मला कृषी विभागाकडनं, तालुका कृषी अधिकारी असतील, मंडल कृषी अधिकारी असतील, यांच्याकडून वारंवार आपल्याला सहकार्य लाभत गेलं. जे काही मला व्हेजनेटमध्ये प्लॉट व्हेरीफाय म्हणजे रजिस्ट्रेशन करावे लागतात आणि त्या रजिस्ट्रेशन केलेल्या प्लॉटमधूनच आमचा माल एक्सपोर्टसाठी जातो. त्याच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी असेल किंवा वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी असेल, त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आम्हाला. आमच्या या व्यवसायामध्ये कृषी विभागाचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आलेल्या मालाची साठवण करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली गेली आहे. इथून प्रोसेसिंग, सॉर्टिंग आणि मग वजन करणे, पॅकिंग आणि मग अपलोडिंग असं नियोजनबद्ध काम केलं जातं. शेतकऱ्यांना आपण सीड आणि लागणाऱ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ह्या आपण प्रोव्हाइड करत असतो. सुरुवातीला बियाणं देण्याचं काम म्हणजे सर्टिफाईड बियाणं शेतकऱ्यांना पुरवून त्यांच्याकडनं लागवड करून घेऊन आज आमचे 4 फील्ड ऑफिसर हे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचा उत्पादित झालेला माल हा आमच्याकडनंच कलेक्ट केला जातो. आमच्या ट्रान्सपोर्टच्या ज्या गाड्या असतील त्या शेतकऱ्याच्या बांधावरनं आम्ही तिथूनच वजन करून आमच्या फॅक्टरीवर आणला जातो. त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं मार्केट किंवा कुठल्याही प्रकारची ट्रान्सपोर्टेशन व्यवस्था पाहण्याची गरज भासत नाही. कंपनीत काम करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. आपल्या कामगारांचंही जीवनमान उंचवण्यासाठी कंपनीकडून काळजी घेतली जाते. मी कार्तिक ॲग्रो येथे काम करते. या कंपनीचे मालक योगेश शेठ मेंगडे हे खूप चांगल्या प्रकारे लेडीजला इथे सांभाळून घेतात. कामही खूप छान आहे. कमीत कमी 80 ते 100 लेडीज इथे डेली काम करतात. जवळ असल्यामुळे आम्हाला येण्याजाण्याचा ट्रॅव्हलिंगचा अजिबात खर्च नाही. त्याच्यामुळे आम्हाला इथे येऊन काम केल्यावरती समाधान लागते. बाकीच्या गावांमधल्या भरपूर लेडीज इथे येतात, त्यांच्याही पोटी इथं व्यवस्थित भरते. ह्या कंपनीमध्ये बऱ्याच सुविधा राबवल्या जातात. या कंपनीमध्ये 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. त्या दिवशी कंपनीमध्ये भरपूर कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स दिले जातात आणि दिवाळीमध्येही बोनस वगैरे वाटला जातो. आज कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे बेबीकॉर्नमध्ये एक नामवंत कंपनी म्हणून कंपनीचं नाव आहे. कंपनीचा आजचा टर्नओव्हर साधारणतः 8 कोटींच्या घरात आहे, ज्यामध्ये एक्सपोर्ट टर्नओव्हर 6 कोटी तर स्थानिक बाजारपेठेचा टर्नओव्हर 2 कोटींच्या घरात आहे. आजपर्यंत आपण या प्रोजेक्टमध्ये जवळपास 3 कोटी रुपये गुंतवणूक केलेली आहे आणि या प्रोजेक्टसाठी कुठल्याही प्रकारची सबसिडी न घेता 4 वर्षामध्ये हळूहळू हा टप्प्याटप्प्यानं आपण प्रोजेक्ट उभा केला आहे. सुरुवात एकदम शून्यातून करत असताना सुरुवातीला फक्त कोल्ड स्टोरेज, नंतर पॅकहाऊस आणि आज अखेरपर्यंत जवळपास 3 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं कर्ज किंवा कुठल्याही प्रकारची सबसिडी त्याच्यासाठी आपण घेतलेली नाही. शून्यातून सुरुवात केल्यानंतर जिद्दीच्या जोरावरती योगेश मेंगडे यांनी कित्येकांना रोजगार उपलब्ध करून तर दिलाच, पण शेतकऱ्यांना घरबसल्या बाजारपेठही उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरत योगेश मेंगडे यांच्यासारखा उद्योग उभा करावा, प्रेरणा घ्यावी, ज्यातून आपोआपच शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याबरोबरच देशाची आर्थिक प्रगतीही साधली जाणार आहे.